पहिली ते आठवी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याविषयी शासनादेश जारी। कोरोनामुळे उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीमुळे राज्यातील शालेय परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत। आता शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुढील वर्षात कोणत्या पद्धतीने प्रवेश द्यावयाचा याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 ते इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापन अंतर्गत वर्षभर आकारिक व साकारिक मूल्यमापन करण्यात येत असते। त्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा। तसेच इयत्ता 9वी व 11वीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा न घेता प्रथम सत्रातील परीक्षेतील गुण चाचण्या प्रात्यक्षिके व अंतर्गत मूल्यमापन आतील प्राप्त गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा असे शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे। तसेच इयत्ता पहिली ते आठवी आणि इयत्ता 9वी व 11वीचा निकाल वरील सूत्राच्या आधारे तयार करावा आणि विद्यार्थ्यांना निकालपत्र घेण्यासाठी शाळेत येण्यास सांगू नये। त्यांना शाळेत न बोलवता निकालाचे वितरण करायचे नियोजन शाळा स्तरावर करण्यात यावे। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये शाळा सुरू करायचा दिनांक शासनाच्या संदर्भातील सूचना प्राप्त होताच कळवण्यात येईल असेही जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी शाळांना पाठवलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे।